आजादी का अमृत महोत्सव या संकल्पने अंतर्गत विविध विषयांचा अंतर्भाव करण्यात आला असून देशवासियांनी एक दिलाने हा महोत्सव साजरा करावा असं आवाहन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केलं आहे। आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही संकल्पना विस्ताराने स्पष्ट केली। येत्या 26 जानेवारीच्या संचलनात काही स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत। 17 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा स्तरावर या स्पर्धा होतील आणि 16 वर्षांपेक्षा अधिक वयाची मुलं मुली यात भाग घेऊ शकतील। राज्यस्तरावर यापैकी संघ जिंकेल तो राष्ट्रीय स्तरावर खेळेल असं त्या म्हणाल्या। लोकगीतांपासून फ्युजन संगीतापर्यंत अनेक कार्यक्रम या उपक्रमात आयोजित करण्यात आले आहेत। या उपक्रमामध्ये 5 मध्यवर्ती संकल्पना अपेक्षित आहेत। येत्या 25 वर्षांमध्ये भारत कसा असेल, भारताचे उपेक्षित नायक कोण यावर लोकांनी मतं मांडणं अपेक्षित आहे। देशभक्तीपर गीतांच्या, अंगाई गीतांच्या आणि रांगोळीच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या असून सर्वोत्तम रांगोळी लाल किल्ल्यावर प्रदर्शित केली जाईल। त्याचप्रमाणे या निमित्ताने एक विशेष मोबाईल ॲप सुरू करण्यात येईल असंही मीनाक्षी लेखी यावेळी म्हणाल्या।